करमरकर, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता। मी आज तुम्हाला समोर संपूर्ण प्रसार माध्यमांसमोर मी आज एक माझं वक्तव्य ठेवणार आहे, ते असं देवगड तहसीलदार मध्ये पुरवठा शाखेशी आणि महसूल विभागाशी जी देवगड तालुक्याच्या सामान्य नागरिकांची जी काम आहे ती काम काही वर्षापासून पेंडिंग आहेत आणि सामान्य माणूस वारंवार गेली काही वर्ष फेऱ्या मारतोय आणि हे फेऱ्या मारतात त्याला सामान्य नागरिकांना आर्थिक त्रास होतोय, त्याच्यानंतर शारीरिक त्रास होतोय आणि परिणामी मानसिक त्रासही होतोय। त्या अनुषंगाने आज आमचे मोंड मळेवाडीचे एक सामान्य नागरिक अभिषेक कृष्णा खाडी ह्या ग्राम गृहस्थांना घेऊन मी आज देवगड तहसील ऑफिसमध्ये पुरवठा शाखेमध्ये दुपारी ठीक 3 ते 3:30 दरम्यान मी आज पुरवठा शाखेमध्ये गेलो होतो। तिथे गेल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की अभिषेक कृष्णा गाडी हे गेली 2 वर्ष आपल्या रेशन कार्डच्या कामासंदर्भात त्यांच्या मिसेसचं नाव दाखल झालंय, परिणामी ऑनलाईन जी नावं कमी करायची असतात दाखल करायची असतात त्या एका चुकीमुळे पुरवठा शाखेच्या चुकीमुळे ते आज गेली 2 वर्ष ट्रिपा मारतायत फेऱ्या मारतायत तहसील ऑफिसमध्ये तरी सुद्धा त्यांचं काम झालं नाही। ह्या कामाशी संबंधित जेवढे पुरवठा शाखेचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ह्यांचा अगदी हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून होतो। त्या ठिकाणी मी माझी ओळख करून तिथले जे स्थानिक आजच्या देवगड पुरवठा शाखेमध्ये जे कर्मचारी उपस्थित होते त्यांना मी माझी ओळख करून दिली, त्याच्यानंतर मी त्यांना सगळी हकीकत त्यांची समजावून सांगितली। तुम्हाला अजूनही काही डॉक्युमेंट लागत असतील संबंधित जे ग्रामस्थ होते त्यांची जर काही डॉक्युमेंट लागत असतील त्यांचे डॉक्युमेंट आता मला तुम्ही सांगा तर मी तुम्हाला आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या मी तुमची पूर्तता करून देतो। तरी सुद्धा संबंधित जे कर्मचारी होते त्यांनी माझ्यासोबत उद्धट वार्ता केली, उद्धट वार्ता केल्याच्या नंतर मी त्यांच्याबरोबर अगदी कायदा आणि कानून मध्ये त्यांच्याबरोबर भांडलो। भांडल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की अशा अभिषेक कृष्णा खाडी यांच्यासारखी कित्येक तरी प्रकरणं आज देवगड पुरवठा शाखेमध्ये देवगड महसूल शाखेमध्ये आज पेंडिंग आहेत, त्याला जाब कोण विचारणार? तर आम्ही आज भारतीय जनता पार्टीतर्फे आज मी सामान्य एक कार्यकर्ता आज पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज सामान्य माणसाचं आज मी काम तिथे घेऊन गेलो होतो आणि त्याला आज मी वाचा फोडून दिली। दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, त्याचप्रमाणे माझ्या आज फेसबुक अकाउंटवरती वैभव करमुटकर या फेसबुक अकाउंटवरती मी आज देवगड तहसील ऑफिस मधल्या प्रिमायसेसचे सगळे फोटो मी आज शेअर केले। आज सामान्य माणसाला तिथे संडास टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था नाहीये, आतले तिथल्या शाखेमध्ये देवगड महसूल शाखेमध्ये आज पेंडिंग आहे, त्याला जाब कोण विचारणार? तर आम्ही आज भारतीय जनता पार्टीतर्फे आज मी सामान्य एक कार्यकर्ता आज पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज सामान्य माणसाचं आज मी काम तिथे घेऊन गेलो होतो आणि त्याला आज मी वाचा फोडून दिली। दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, त्याचप्रमाणे माझ्या आज फेसबुक अकाउंटवरती वैभव करमुटकर या फेसबुक अकाउंटवरती मी आज देवगड तहसील ऑफिस मधल्या प्रिमायसेसचे सगळे फोटो मी आज शेअर केले। आज सामान्य माणसाला तिथे संडास टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था नाहीये, आतले तिथले संडास बाथरूम जे आहे सार्वजनिक संडास बाथरूम आहेत ते आज बंद आहेत। मी सांगू इच्छितो किंवा तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो गेल्या 7 ते 8 महिन्यापूर्वी ह्या देवगड तहसील ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या माहितीप्रमाणे ह्या महाराष्ट्र सरकारच्या ग्राम जे कोणी अधिकारी असतील मंत्री असतील त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन झालं आहे। त्याला आता मी जे व्हिडिओ शेअर केले आहेत फोटो शेअर केले आहेत त्याला तुम्ही दाखवू शकता। मी हा ज्या आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज फोटो शेअर करून दाखवू इच्छितो, जे आहेत व्हिडिओ तिथली जी घाण आहे घाणीचं साम्राज्य आहे त्याला जबाबदार कोण? आजच्या घडीला जे महिला आज जे तहसील ऑफिस मध्ये येत आहेत ते सध्या महिला असून सुद्धा आज बाहेरच्या ठिकाणी म्हणजे उघड्यावरती लघवीला आणि टॉयलेटला जाताना दिसतंय, त्याला हे देवगड तहसील ऑफिसचे प्रशासन जबाबदार राहणार का? हा माझा मुख्य उद्देश आहे आणि त्यांना माझा एक जाब विचारतोय मी। जर हे देवगड तहसील ऑफिसने ही त्यांची स्वच्छता त्यांचा कार्यभार महसूल विभागाचा असू दे किंवा पुरवठा शाखेचा असू दे जर त्यांनी येत्या 3 ते 4 दिवसात जर त्यांचा कार्यभार सुधारला नाही तर येत्या सोमवार ते किंवा पुढच्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवगड तहसील ऑफिसच्या वरती आम्ही पवित्र
म्हणजे आम्ही आंदोलन करणार आहोत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जाहीर करतो.